नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज पाहणार आहोत मुगाची डाळ ही दळून आणलेल्या पिठापासून। मुगाचं पीठ आणि आळूचे पानं यापासून हा खूपच पौष्टिक आणि हेल्दी असा हा नाश्ता। हा नाश्ता बनवण्यासाठी तर खूपच झटपट बनतो, खाण्यासाठी खूप चविष्ट आहे, अगदी 10 मिनटात तयार होतो आणि लहानांपासून मोठ्यांना तर खूपच आवडेल। हा हे जे मी केलेले आहेत ते मुगाचं पीठ आणि चमकुऱ्याच्या पानाचा किंवा आळूच्या पानाचा असा हा भन्नाट नाश्ता। तुम्ही हे शेंगुळे जे आहेत याला मी शेंगुळे म्हणता, कोणी मुटके म्हणता, मी मुटके पण म्हणते, शेंगुळे पण म्हणते, मला जे मन वाटेल ते म्हणते। हे तुम्ही अगदी दह्यासोबत हे खूप खायला छान लागतं, याची चव तर अप्रतिम आहे। तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मुटकुळे बनवण्यासाठी मी हे चमकुऱ्याचे पानं घेतलेले आहेत, याला आम्ही चमकुरा म्हणतो, आळूचे पानं पण म्हणतात। हे आळूचे पानं जे आहेत ते मी गच्चीवरचे टोपले कुंडीमध्ये लावलेले काढून घेतले, त्यामुळे ते छोटछोटी आहेत, जास्त मोठी नाहीत। तुम्ही म्हणाल की आळूचे पानं इतके छोटे कसे, ते कुंडीत असल्यामुळे जास्त मोठे होऊ शकत नाहीत, काही मोठे आहेत काही छोटे आहेत। हे मी पानं घेतलेले आहेत, त्याचबरोबर एक मुगाचं पीठ घेतलेलं आहे। एक कप मुगाचं पीठ, हिरवे मूग मी गिरणीतून दळून आणलेले आहे, हे मुगाचं पीठ आहे। 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोठ्या चमच्याने, आणि 2 चमचे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। हे खाण्यासाठी खूप चविष्ट होतात, खूप भन्नाट लागतात, आणि याची चव तुम्ही एकदा खाल तर बार बार अशा पद्धतीचे मुटकुळे करून नाश्त्याला तुम्ही वापरून खाऊ शकता। त्याचबरोबर मी हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ टाकून ठेचा करून घेतलेलं आहे, आणि हे मीठ, लसूण आणि जिरे हे याचं सगळं कुठून असं मिश्रण, म्हणजे जिऱ्याचं लसणाचं मीठ हे तयार करून घेतलेलं आहे। यामुळेच आपल्या मुटकुळ्याला हे खूप छान चव येते। आता ही पानं जे आहेत ते आपल्याला अगदी छान बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। ही पानं अगदी बारीक बारीक असे कट करून घ्यायचे, ज्याप्रमाणे आपण पालक वगैरे कट करतो त्याचप्रमाणे हे पानं पण आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। जास्त जाड कर नाही ठेवायचं। या पद्धतीने मी हे आळूचे पानं जे आहेत ते अगदी छान असे बारीक करून घेतलेले आहेत। यातच आपण घेतलेले हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे। सर्वात पहिले मी हे पीठ टाकून घेणार आहे, मुगाचं दळून आणलेलं, त्यातलं अगदी थोडंसं पीठ मी ठेवणार आहे, नंतर लागलं असं टाकून घेईल हे ज्वारीचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ। या त्याचे ठेचून घेतलेला ठेचा, तिखट हे तुम्ही आवडीप्रमाणे टाका, आणि मीठ पण आपण लागेल तेवढंच टाकून घेऊ। आणि यातच मी हे 1/2 चमचा हळद टाकून घेणार आहे। याला अगदी थोडं थोडं पाण्याचा शिपडा देऊनच हे छानसं भिजवून घ्यायचं, कारण एकखटे पाणी टाकलं तर ते पीठ आपलं जे आहे ते पातळ होऊ शकतं, म्हणून अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करूनच आपण हे छानसं पीठ भिजवून घ्यायचं। मला इथं थोडंसं पीठ कमी वाटायला लागले, म्हणून जे मी ठेवलं होतं शिल्लक पीठ तेही पीठ टाकून घेत आहे, म्हणजे पूर्ण 1 कप पीठ टाकलेलं आहे मी यात। तुम्ही असं काही नाही की इतक्याच असं केलं पाहिजे, तुम्ही भरपूर प्रमाणात हे तुम्ही करू शकता, आणि घरात सर्वजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे आवडीने खातील, आणि खूप हेल्दी पौष्टिक आहे, त्यामुळे हे खाण्यासाठी किंवा न खाण्याचा असा कुठलाही प्रश्न नाही आहे। तुमच्याकडे कुणीही खाल्लं तरी चालतं, अगदी डाएटवाल्यांनी पण हे असे पदार्थ करून खाल्लेच पाहिजेत। हे तुम्ही बघू शकता की अगदी आपल्या ह्या पिठाचा गोळा हा किती सुंदर असा तयार झालेला आहे, पहा किती छान झालेला आहे हे पीठ। याच पिठाचे आपल्याला आता छानसे असे हातावर वळून याचे जसे शेंगुळे करतो त्याचप्रमाणे याचे मुटके करून घ्यायचे। मी अगदी थोडे शेंगुळ्यासारखे असे लंब्या लंब्या आकाराचे करणार आहे, कारण ते पॅनमध्ये फ्राय करायला आपल्याला खूप सोपं जाईल, जास्त छोटछोटे केलं तर त्याला वेळ लागेल ते आपल्याला फ्राय करण्यासाठी। याऐवजी तुम्ही याच्या पुऱ्या पण करून अगदी फ्राय करू शकता, या पद्धतीने पण तुम्ही करू शकता, हे खूपच छान होतात। तुम्ही अगदी ह्या मुठीच्या आकाराचे इतकाले असे केले तरी चालतील, मी थोडेसे असे मोठे हातावर वळून करणार आहे, कारण माझा पॅनची साईज खूप मोठी आहे, त्यामुळे चारी बाजूने ते व्यवस्थित बसल्या जातील, म्हणून मी थोडेसे मोठे करते आहे। पण अशा पद्धतीचे मुटके तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता की या पद्धतीने मी असे मुटकुळे करून घेतलेले आहेत, हे आपल्याला छानसे फॅनमध्ये आता फ्राय करायला टाकायचे आहे। इथे मी गॅसवर एक पॅन ठेवून
त्याला छानसं असं तेल लावून घेणार आहे, कारण अगदी थोडंसं तेल लावूनच आपल्याला ते मुटके फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते तळून पण घेऊ शकता किंवा उकडून पण घेऊ शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आता पॅन हा छान गरम होत आलेला आहे, त्यातच हे केलेले मुटकुळे एक 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 असे लावून घ्यायचे, म्हणजे अगदी खूपच छान असे फ्राय होतील ते. या पद्धतीने मी सर्व मुटके हे असं छानसे लावून घेतलेले आहे. याला अगदी थोडंसं आपल्याला वरतून थोडंसं तेल टाकून अगदी दोन चार ते, आणि यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर याला छानशी वाफ काढून घ्यायची. त्या वाफेमुळे छानसे आपले ते मऊ होतील आणि एक साईडने खूप छान भासतील, त्यामुळेच याची चव ही खूप छान लागणार आहे. तुम्ही बघू शकता की अगदी छान वाफ आलेली आहे आणि एक साईडने हे खूप छान असे फ्राय झालेले आहे. पहा किती सुंदर असे झालेले आहेत हे. हे सर्वच आपण आता छानसे पलटून घेऊ. बघू शकता मी सर्व शेंगुळे छानसे पलटून घेतलेले आहेत ते. आता याला 5 मिनटं या साईडने आता न झाकण ठेवताच याला खालून पण छान भाजून घ्यायचं. हे आता या साईडने पण असे छानसे फ्राय झालेले आहेत. आता हे खाण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेले आहेत. आता ही मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे. तुम्हाला कसे वाटले हे माझे जे आळूच्या पानं आणि मुगाच्या पिठापासून तयार केलेले शेंगुळे, हे खाण्यासाठी तर खूप हेल्दी आहेत, पौष्टिक आहेत, स्वादिष्ट आहेत आणि चटपटीत पण आहेत. लहान्यांपासून मोठ्यांना खूप आवडतील. जर तुम्हाला माझे ही शेंगुळ्याचे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.